नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा घटक आहे रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स. म्हणजेच काय तर परिमेयीकरण करणे. कशाचे? करणीचे परिमेयीकरण. आता परिमेयीकरण करणे म्हणजे काय, बरोबर नाही? या ठिकाणी बघा, आपण बघितलं रॅशनल अँड इरॅशनल, म्हणजे छेदाचं रॅशनलायझेशन करायचं आहे. आता रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स या ठिकाणी उदाहरणार्थ एक उदाहरण घेतो मी. या ठिकाणी हे जर उदाहरण घेतलं रूट फाईव्ह, आता हा काय आहे, इरॅशनल नंबर आहे. हा काय आहे, इरॅशनल नंबर आहे. आता याचा रॅशनल नंबर कोणता आहे, आता फाईव्ह जो आहे, हा फाईव्ह काय झाला, रॅशनल नंबर झाला. काय झाला, रॅशनल नंबर झालेला आहे. मग या फाईव्हचं आपल्याला काय, या रूट फाईव्हचं फाईव्ह मध्ये रूपांतरण करायचं. मग या फाईव्ह मध्ये रूपांतर करत असताना याला कशा तरी गुणावं लागेल ना, मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग आता कोणत्या संख्येने गुणलं म्हणजे याचं हा इरॅशनल जो आहे तो रॅशनल होणार आहे, तर साहजिकच रूट फाईव्हला फाईव्हने मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय येतं, 25 = 5. म्हणजेच काय, √5 × √5 = 5. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं सांगता येईल, इरॅशनल नंबर × इरॅशनल नंबर = रॅशनल नंबर. लक्षात. मग आता आपल्याला बघा, म्हणजे या रूट फाईव्हला रूट फाईव्हनेच मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळतो, रॅशनल नंबर फाईव्ह मिळतो. म्हणजेच हा जो रूट फाईव्ह जो आहे, हा रूट फाईव्हचा हा रूट फाईव्ह काय झालेला आहे, रॅशनल नंबर जो आहे, त्याच्यामुळे काय झालेला आहे, रॅशनल नंबर झालेला आहे. मग आता आपण या ठिकाणी काय बघणार आहोत, तर बघा, रॅशनल नंबर करण्यासाठी त्याच संख्येला त्याच संख्येने आपल्याला गुणता येतं, किंवा त्याच्याने परफेक्ट स्क्वेअर नंबर होईल अशी संख्येने गुणायचं. उदाहरणार्थ आता हा जो आहे, अजून दुसरं उदाहरण या ठिकाणी आपण घेऊया की √3, बरोबर आहे. मग या √3 कशाने मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला हा जो आहे हा रॅशनल नंबर मिळेल, तर या √3 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 3 हा रॅशनल नंबर मिळणार आहे. हा काय झाला, रॅशनल नंबर झाला. मग आता याला काय म्हणतात, रॅशनलायझिंग फॅक्टर. त्याला काय म्हणतात, रॅशनलायझिंग फॅक्टर, परिमेयकरण गुणक. हे दोघं एकमेकांचे काय झाले, परिमेयकरण गुणक झालेले आहेत. हे दोघं सुद्धा एकमेकांचे काय झालेले आहेत, परिमेयकरण गुणक झालेले आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, ज्याच्यामुळे त्याचं रॅशनलाइज होतं त्या संख्येला काय म्हणतात, रॅशनलायझिंग फॅक्टर असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला एक उदाहरण असं आहे की रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. छेदाचे परिमेयीकरण करायचं आपल्याला या ठिकाणी. छेदाचं काय करायचंय, परिमेयीकरण करायचं. या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे थ्री अपॉन रूट फाईव्ह. याचं आपल्याला काय करायचंय,
हा जो आहे हा काय झाला, थ्री, थ्री इज द न्यूमरेटर, म्हणजे काय झालेला आहे तो अंश, आणि रूट फाईव्ह इज द डिनोमिनेटर आहे, हा काय आहे छेद आहे, बरोबर आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी छेदाचं परिमेयकरण करायचं, म्हणजेच आपल्याला छेदाला कशाने गुणायचं, रॅशनलायझिंग फॅक्टरने गुणायचं. मग या फायव्हचा, रूट फायव्हचा रॅशनलायझिंग फॅक्टर काय येणार आहे, फायव्ह. बघा मग आपल्याला याला कितीने गुणावं लागणार आहे, फायव्हने. याला गुणायचं म्हणजे वरती पण गुणायचं, एकाच ठिकाणी गुणून चालणार नाही. क्रिया करायची तर अंशाला पण करायची, छेदाला पण करायची. आता या ठिकाणी या दोघांचा गुणाकार काय होणार आहे, थ्री रूट फाईव्ह, या दोघांचा गुणाकार रूट फाईव्ह इंटू रूट फाईव्ह, थ्री रूट फाईव्ह डिवायडेड बाय रूट फाईव्ह इंटू फाईव्ह फाईव्ह, बरोबर आहे. अशा पद्धतीने याचं रॅशनलायझेशन जे आहे, या ठिकाणी रॅशनलायझेशन झालेलं आहे. कशाने झालं, या रूट फाईव्हने. अंशाला आणि छेदाला दोघांनाही रूट फाईव्हने आपण या ठिकाणी मल्टिप्लाय केलेला आहे, येते लक्षात. त्याचप्रमाणे अजून आपण या ठिकाणी पुढचं उदाहरण घेऊया, एक अजून एक उदाहरण घेऊया या ठिकाणी रॅशनलायझिंग फॅक्टरचं. अजून एक उदाहरण घेऊया, बघा. वन अपॉन रूट फोर्टीन, याचं रॅशनलायझिंग करताना आपल्याला काय करावं लागेल, डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करताना रूट फोर्टीनने मल्टिप्लाय करावं लागेल. मग रूट फोर्टीनने मल्टिप्लाय करताना वरती पण करायचं आणि खाली पण करायचं. आता एक लक्षात ठेवा, या हा रॅशनलाइज नंबर आहे. याचं रूपांतरण आपल्याला रॅशनलायझेशन करताना, हा जो आहे या याने आपण ज्यावेळेस गुणणार आहोत इरॅशनल नंबरने, त्यावेळेस हा इरॅशनल होणार आहे. न्यूमरेटरचा इरॅशनल झाला तर होऊ द्या, फरक पडत नाही. बघा, या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. ओके, हा झाला रॅशनलायझेशन. अशा पद्धतीने तुम्ही उदाहरण जे आहे ते उदाहरण सोडवा, रॅशनलायझेशन करा, नक्की तुम्हाला येईल मित्रांनो. धन्यवाद.